शेतकऱ्यांची दिवस ते महिन्यांपासून सोयाबीनचे चा दर चार ते साडेपाच हजारांच्या जवळपास राहिल्यानं एक लाख क्विंटल पेक्षा अधिक सोयाबीन विक्री विना घरातच पडून आहे परिणामी बाजारातही आवक घटली आहे तेजी मंदीचा अंदाज येत नसल्यानं बाजारपेठेतही शुकशुकाट दिसून येतोय आगामी काळात तरी दरवाढ होईल की नाही अशी शंका शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते नगदी पीक म्हणून सोयाबीन कोडे नेहमीच पाहिलं जातं तालुक्यात दरवर्षी पंच्याऐंशी टक्के क्षेत्रात सोयाबीनच्या पेरण्या होतात गेल्या वर्षी जून मध्ये सोयाबीनचा दर दहा हजार रुपये क्विंटल पर्यंत पोहोचला होता त्यानंतर काही महिने सात ते आठ हजार राहिला भाव वाढेल ही अपेक्षा कायमच होती मात्र दीड महिन्यानंतरही सोयाबीनच्या दरात वाढ होत नाहीये